महायुतीचे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक महादेवराव नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे रितसर उद्घाटन लोकसभा प्रभारी अतुलभाऊ देशकर यांच्या शुभहस्ते गडचिरोली येथील खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मला द्या. जागतिक विकासाकडे भारताची वाटचाल आहे. मी केंद्रातून अनेक विकास कामे खेचून आणले, ज्यात रेल्वेचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड, लोह प्रकल्प, हवाई पट्टीचा प्रस्ताव, असे अनेक कामे माझ्या प्रयत्नाने मंजूर करून घेण्यास सिंहाचा वाटा आहे. एवढंच नाही तर रेल्वेच्या सर्व लाईनचे कामसुद्धा मंजूर केलेले आहे. याबरोबरच वडसा गडचिरोली रेल्वे लाईनचे काम प्रगतीपथकावर सुरू आहे. पुढे बोलताना अनेक मोठ्या नेत्यांचा नुकताच भाजपात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. आपण डुबत्या नावेला सोडून तरणाऱ्या नावेत बसण्याचा पसंत केलं. आपले स्वागत व अभिनंदन करतो. यात होणाऱ्या विजयाला आपलासुद्धा सिंहाचा वाटा राहील अशी आशावाद अपेक्षा व्यक्त करतो. तसेच भाजपामध्ये सर्वांना न्याय देण्याचे काम केले जाईल व पंतप्रधान यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे प्रतिपादन प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले. तर माझ्या प्रयत्नामुळे 3 रेल्वे लाईन मंजूर झाली. वडसा गडचिरोली, नागबीड नागपूर आणि गडचिरोली वाय धानोरा भानुप्रतापपूर छत्तीसगड 3 रेल्वे लाईन मंजूर करून घेतलेल्या आहेत. वडसा गडचिरोलीचं काम सुरू झालेलं आहे, नागबीड नागपूरचं काम सुरू झालेलं आहे आणि छत्तीसगडपर्यंत गड टू छत्तीसगड हा रस्ता सर्वे झालेला आहे, अजून काम सुरू झालेलं नाही आहे. पण 3 रेल्वे लाईन मी मंजूर करून घेतलेल्या आहे. एवढंच नाही तर 2 ब्रॉडगेज सर्वे लाईन मी मंजूर करून घेतलेल्या आहे, ज्यामध्ये त्यांना शुभेच्छा पण देतो की त्यांच्याकडून पक्षामध्ये भरीव काम हवं, चांगलं काम हवं आणि माझ्या विजयामध्ये त्यांचा सुद्धा सर्वांचा सिंहाचा वाटा असावा यासाठी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. मी आता अधिक वेळ घेणार नाही, कारण 4-5 लोकांना आम्हाला नागपूरला जायचं आहे, तर म्हणजे 10 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं.